पुणे महापालिकेच्या वतीनं वंचित घटकांसाठी विविध योजना सुरू होत्या. त्याचं अनुदान कमी करून पुण्यातील वंचितांचा अपमान भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पालिकेमध्ये आंदोलन करण्यात आलंय. महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत असताना विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, अपंग, गरजू विद्यार्थी यांच्यासाठी माता रमाई आंबेडकर योजना, माता जिजाऊ योजना, शरद स्वावलंबी योजना आणि डॉक्टर बाबा आमटे योजना या योजना सुरू केल्या होत्या. या सर्व योजनांचा लाभ समाजातील या घटकांना मिळत होता. पण महापालिकेत सत्तेत आल्यानंतर या भाजप सत्ताधारींनी या सर्व योजना पायदळी तुडवत या सर्वांचा हक्क हिरावून घेतला गेला. त्यामुळे या महिला, ज्येष्ठ नागरिक यांची अडचण झाली असून या योजना सुरू करून दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेत कमत्या पाहून तर कोणत्याही पद्धतीची न्यायाची भूमिका अध्यक्ष महानगरपालिकेत भाजप सरकार घेत नाही. हे सगळं करत असतात ज्या महाराष्ट्रामध्ये रेल शिक्षण संस्था उभी केली बायकोचे जागरणी शिक्षणासाठी महाराष्ट्र उभा करत असताना त्याच महाराष्ट्रात दुर्दैवाने अशा पद्धतीने बहुजन समाजाला बाजूला सारून त्यांचे शिक्षण पायदळी तुडवत असताना अतिशय विचित्र पद्धतीचे आणि अमानुषकारक ज्या पद्धतीने निर्णय घेतले जातात त्याचा विचार करतो. कारण की ज्येष्ठ असेल, विधवा असतील, सर्व घटक आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्यासाठी स्वावलंबन आणि सक्षमीकरण सबलीकरणासाठी ही योजना आहे. पुन्हाच्या पुन्हा योजना बंद करून ज्या अर्थाने हे सरकार प्रतिनिधी स्नेहा गवळी, ब्युरो रिपोर्ट, पुणे.